मुकुंद नगर मधील बजाज कॉलनी संजोग नगर येथील रस्ता गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित आहे। येथील नागरिकांना वाहतुकीसाठी यामुळे मोठी कसरत करावी लागते। या भागातील नगरसेवकांना वारंवार भेटून रस्ता डांबरीकरणाची मागणी केली, परंतु त्यांच्याकडून कुठल्याही उपाययोजना झालेल्या नाही, त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते। बजाज कॉलनी वसंत नगर परिसरात मोठी नागरी वसाहत निर्माण झाल्यात, मात्र यामुळे सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। त्यामुळे येथील नागरिकांनी थेट आमदार संग्राम जगताप यांच्याकडे धाव घेत बजाज कॉलनी आणि संजोग नगर येथील रस्त्याचे डांबरीकरण करा अशी मागणी जगताप यांच्याकडे केली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सय्यद शेर अली, शहबाज जरीवाला, तौसीफ शेख, कय्यूम सय्यद, रमीज शेख, मुजाफर शेख, तौसीफ शेख आदी उपस्थित होते। आलपाना कॉलनी दगडी चाल रोड हमारा कितने सालों से 10 साल से कुछ बन रहा नहीं, पढ़ रहे बुढ़े बाटे सब निष्ठा मेंबर लोग आते निवड़ के कुछ करते भी नहीं, हर साल को आते पर कुछ करते नहीं। हमारे कोई भी आता है साथ बारिश में वैसा सब बारिश में पानी जमा होता है तुम्हारे यहाँ? हाँ गर्म पानी फिर का या घरों में आता क्या पानी? हाँ रस्ते चलते नहीं आता, 10 साल हो गया ऐसा रोड है, मेंबर तो 5 साल को निवड़ के आते क्या करते? ओके मी सामाजिक कार्यकर्ता शिरली सय्यद, आम्ही तर मागील 25-30 वर्षापासून राहिला आहे दगडीचा हा एरिया मध्ये। आम्ही या रस्त्याबाबत आमदार साहेबांना निवेदन दिलेलं, मागील 10 वर्षापासून हा रोड सतत असंच पडलेला आहे, कुणी याच्यावर काही लक्ष दिलेलं नाही आहे, फक्त आश्वासन दिलेले आहे आज उद्या करू, निधी नाही असं नाही तसं नाही, याबाबत प्रत्येक नगरसेवकांनी हेच बाब सांगितले आहे। त्यानिमित्ताने आम्ही इथल्या रहिवाशींनी आमदार साहेबांना एक पत्र दिलं, मुलाखत दिली त्यांना, आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आचारसंहिता संपल्यानंतर मी स्वतः इथं येऊन पाहणी करून तुमचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावीन, असं आमदार साहेबांचं आश्वासन आमदार साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे। तरी आमदार साहेब हे काम प्रश्न मार्गी लावतील अशी आम्हाला खात्री आहे। भाई दगडी चाल में मैं रहता हूँ आज 20-25 साल से, और सब रास्ते का बहुत प्रॉब्लम है, बच्चे लोग गिरते हैं, घुटना फोड़ लेते हैं, पाँव टूटता है, कुछ भी होता है, बरसात में तो बहुत बुरी हाल हो जाता है, आते जाते को हर एक चीज़ का रहता है, पानी इधर चंबर भर जाता है, उधर से 24 घंटा वो कोपरे से मैदान के बाजू का रोड है पूरा खुरबुड़ा है, एक भी शुद्ध नहीं है, सब आने जाने को इतना तकलीफ होता है, कभी भी एनी टाइम आके कोई भी चेक करो, दगड़ी चाल के सामने का रोड, बाजू का रोड, दोनों रोड पे देखो एक चलने के लायक नहीं है, नीचे का भाग में ऐसे कैसे पड़ा रहता है, सब बोलते हैं हाँ नसीब मेंबर के दुकान से लेके तो नीचे दायरे तक रोड तक देखो सब खरबुड़ा है, इधर जाकिर हुसैन डॉक्टर स्कूल के पास से देखो तो नीचे दायरे तक एकदम ऐसे खरबुड़ा पड़ेला है, कोई कुछ देखने को राजी नहीं है, नगर सेवक कोई नहीं आता है। प्रतिनिधि मोहसिन खान, न्यूज़ टुडे 24, अहमदनगर।